मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यव्यापी काव्य लेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी राजेंद्र मधुकर सावंत एक रचना सादर करीत आहे. रचनेचे शीर्षक आहे आशावादी. आशावादी. सांग 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 देवा, सांग 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 देवा, देशाची प्रगती कधी होईल. बेरोजगारी संपून, बेरोजगारी संपून, रोजगार कधी मिळेल. बेरोजगारी संपून, रोजगार कधी मिळेल. देशाचा तरुण शिकतो या भरपूर, कोणतेही काम करण्याचं होतो या तयार. डिग्र्या घेऊन फिरतो या दारोदार, त्याच्या ध्येयाचे स्वप्न कधी पुरे होईल. बेरोजगारी संपून, रोजगार कधी मिळेल. उच्च शिक्षण घेऊन तरुण झाला बेकार, उच्च शिक्षण घेऊन तरुण झाला बेकार. धनिकाचा मुलगा देशात फिरतो या गरगर, गरीब कष्टी तरुण होतो या गुन्हेगार. राजकारणात मंत्र्याचा तो, राजकारणात मंत्र्याचा तो फक्त कार्यकर्ता होईल. बेरोजगारी संपून, रोजगार कधी मिळेल. शिक्षण घेऊन शिक्षित घरात झाला बेजार, स्वप्न उराशी बाळगून फिरतो या वणवण. पोटासाठी ऊन पावसात होतो या दान दान. सुखापेक्षा दुःखाच्या, सुखापेक्षा दुःखाच्या जातो या सामोर. बेरोजगारी संपून, रोजगार कधी मिळेल. बेरोजगारी संपून, रोजगार कधी मिळेल. मोठे उद्योग धंदे जातात राज्याच्या बाहेर, देशात बेरोजगारीचा पारा चढतो यावर. लाईला जाणे वाम मार्गात तरुण होतो या उपवर. सांग देवा बेरोजगारी, सांग देवा बेरोजगारी, जाऊन सुखाचे दिवस कधी येतील. बेरोजगारी संपून, रोजगार कधी मिळेल. बेरोजगारी संपून, रोजगार कधी मिळेल. धन्यवाद.